Hello, I am Sridhar Nagarkose. In this video, we will see determiners. What is the determiner and what are the use of determiners in English grammar? Determiners are used to introduce the noun. आपल्याला माहित आहे की वाक्यांमध्ये noun वापरले जातात. But if the noun is a specific or general, we understand with the help of determiners. एखादा noun specific आहे की general आहे हे आपल्याला determiners समजून सांगत असतात. Determiners introduce the noun. Determiners are used at the beginning of the noun or before the noun. Noun च्या अगोदर determiners वापरले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला noun चा context कळतो. We understand the reference of the noun with the help of that determiners. And there are six types of determiners in English. So we will see one by one. The first type is articles. We know there are three articles and there are categorized into two types. Definite article and indefinite articles. Determiners मध्ये articles येतात आणि त्यापैकी definite and indefinite article. For example, a king and the king. When you talk about a king, means general king, we don't know the specific person. But when you talk about the king, there is a specific. म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या ठिकाणाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा definite किंवा indefinite बोलत असतो त्याला आपण आर्टिकल्स असं म्हणतो. सेकंड इज ऑर्डिनल्स. ऑर्डिनल्स मीन्स नंबर्स अँड दे आर यूज्ड फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ. ही गॉट द फर्स्ट प्राइज इन एक्झिबिशन. ही केम सेकंड इन द रनिंग कॉम्पिटिशन. ही गॉट थर्ड प्राइज इन एज्युकेशन कॉम्पिटिशन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑर्डिनल्स. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे जे क्रम वापरले जातात ते सुद्धा डिटरमिनर्स असतात. नंबर थ्री, न्यूमरल्स मीन्स नंबर्स. वन टू थ्री, आय नीड टू बॉईज. टू थ्री ही जी संख्या आहे ही संख्या ऑर्डिनल्स वापरली जाते. मेन जेव्हा म्हणतो आपण किंवा मॅन जेव्हा असं म्हणतो त्यामध्ये जनरल आहे. पण आय नीड टू मेन, दोन माणसं मला हवी आहे हे डेफिनेट आहे आणि त्यासाठी आपण न्यूमरल्स हे डिटरमिनर्स वापरतो. डेमॉन्स्ट्रेटिव्स म्हणजे एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी दिस दॅट दिस दोज विच असे शब्द वापरले जातात. विच इज युअर बुक म्हणजे नेमकं कुठलं पुस्तक आहे असं विचारायचं असेल तर विच असं डेमॉन्स्ट्रेटिव वापरलं जातं. आय वॉन्ट टू गो टू दॅट मूव्ही. दॅट मूव्ही मीन्स पर्टिक्युलर मूव्ही, नॉट एनी जनरल मूव्ही. दॅट डेमॉन्स्ट्रेटिव. दिस दॅट, दिस इज द बॉय, दॅट इज, दिस इज द बिल्डिंग वेअर आय लिव्ह, and that is the building where my friend lives. Asha paddhatine demonstratives vaparle jatat. Tyacha nantar cha prakar jo ahe to possessives ahe. Possessives means ownership. My, you, your, their, her, his, asha prakar che possessives astat. For example, this is my phone, this is my mobile. My mobile, not yours mobile. म्हणजे त्या मोबाईलबद्दलची जी पॉझिटिव्हनेस असतो, ओनरशिप असते, ती ओनरशिप असते. दिस इज माय स्कूल means not your schools. This is the possessive. Or this is my friend's house means not your friend's house, my friend's house. या पद्धतीने possessive determiners वापरले जातात. आणि शेवटचा जो सहावा प्रकार आहे तो आहे क्वांटिफायर्स. म्हणजे एखादी गोष्ट सांगण्यासाठी ती किती प्रमाणात आहे असं सांगितलं जातं. म्हणजे अ लिटल, सेव्हरल, मोर, अ लॉट, एनी, एव्हरी, लिटल. A little water in the dam. या पद्धतीचे क्वांटिफायर्स वापरले जातात. सो वी हॅव लर्न टाईप्स ऑफ डिटरमिनर्स आणि याचे सहा टाईप्स आहेत. आर्टिकल, ऑर्डिनल्स, न्यूमरल्स, डेमॉन्स्ट्रेटिव्स, पजेसिव्स आणि क्वांटिफायर्स. आणि हे सहा प्रकारचे डिटरमिनर्स नाउनच्या अगोदर वापरले जातात. सो व्हॉट इज यूज ऑफ दीज डिटरमिनर्स इन अ लँग्वेज. इंग्रजी भाषेमध्ये याची उपयुक्तता काय आहे. जेव्हा आपण एखादा टेक्स्ट वाचतो तेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नाही आणि अर्थात न कळता सुद्धा अर्थाच्या अगोदर आर्टिकल असेल, ऑर्डिनल असेल, न्यूमरल्स असेल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह असेल, पजेसिव्ह असेल किंवा क्वांटिफायर्स कुठलाही शब्द असेल आणि तो आपल्याला माहीत असेल तर त्याच्यावरून आपण समजू शकतो की द नेक्स्ट वर्ड इज अ नाऊन अँड वी कॅन अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट ऑफ दॅट नाऊन विथ द हेल्प ऑफ डिटरमिनर्स. तर पुस्तक वाचताना किंवा एखादा नवीन टेक्स्ट वाचताना तुम्ही या डिटरमिनर्सचा शोध घ्या आणि डिटरमिनर्सच्या माध्यमातून यू कॅन अंडरस्टँड द रेफरन्स ऑर द कॉन्टेक्स्ट ऑफ द नाउन. थँक्यू.